या पनवेलकर जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सातत्यानं 2009 सालापासून मला या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं आमदार या नात्यानं समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळे याच पनवेलकर जनता मतदारांच्या विकासाची जबाबदारी माझ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस RPI आणि महायुतीच्या सर्वांनी मिळून टाकलेली आहे। मी या सर्व नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो। पनवेलकर जनतेच्या सेवेसाठी मी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून सातत्यानं काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी 365 दिवस लोकांमध्ये जाऊन काम करणारी पार्टी आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व महायुतीच्या सर्व सहकारी पक्षांच्या माध्यमातून जे काम गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रामुख्याने महायुती सरकारच्या माध्यमातून झालं, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालापासून जो विकासाचा झंझावात देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे आणि विशेषत्वाने रायगड जिल्ह्यात पनवेल परिसरात सुरू आहे, त्याच्या सर्व या सर्व विकासाला सर्वसामान्य जनता पसंती देईल याची मला खात्री आहे। मला माहिती नाही महाविकास आघाडी म्हणून त्यांची काय पावलं चाललेली आहेत, पण मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी महायुती गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रामुख्याने आणि त्याही आधीपासून सातत्यानं लोकांच्यासाठी राबले, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक दिवशी आम्ही जनतेमध्ये लोकांमध्ये आहोत आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेला काम करण्याच्यासाठीचा माझ्या मते भाजप आणि महायुती हा एकमेव पर्याय आहे। केवळ निवडणुकीपुरते जे एकत्र येतात त्यांची तत्त्व जुळलेली नसतात, त्यांचे विचार जुळलेले नसतात, फक्त निवडणूक आणि निवडणुकीच्या पुरता संधीसाधूपणा हा कधी टिकत नाही। आता निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित टिकला असता, मतदानाच्या दिवशी उघड झालं असतं, ते आता मतदानाच्या आधीच उघड व्हायला लागलंय आणि त्यामुळे त्या लोकांची अवस्था झालेली दिसते।